येणार म्हटल्यावर आमदार बाबर यांची फाटली. संजय राऊतांचा बाबर यांना टोला. पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण. लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये. कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत. नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध. सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट. मी जिथे जातो तिथे बाबरी पडते. मी येणार म्हटल्यावर तुमच्या आमदारांची फाटली असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार बाबर यांचे नाव न घेता टोले लगावले. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. लवकरच कोर्ट तुम्हाला अपात्र ठरवेलच, पण जनताही तुम्हाला अपात्र ठरवल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला. त्या सातारा येथील शिवगर्जना सभेसाठी निघाले असता विट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बोलत होते. तुमच्या आमदारांच्या उचापती मला लोकांनी सांगितल्या. त्यांनी लाऊडस्पीकरला परवानगी दिले नसल्याचे मला समजले. मी येणार म्हणून त्यांची फाटली आहे. निवडणुका येऊ द्या, पुढचा आमदार शिवसेनेचाच असे सांगत खोकेवाले बोक्यांना घरी बसवण्याचे आवाहन केले. मी जिथे जातो तिकडे बाबरी पडते. बोक्यांना घरी बसवायचं आहे. मी इथे येणार म्हणून आमदारांची एवढी फाटली तुमच्या. त्यांनी म्हणे लाऊडस्पीकरला परवानगी नाकारायला सांगितली. अरे माझा आवाज स्पीकर शिवाय महाराष्ट्रात जाता. निवडणुका येऊ द्या, आमदार शिवसेनेचाच. आमदारांच्या उचापती सांगत होते खोकेवाले आमदारांच्या गावागावातलं कसं पाणी बंद केलंय, कसा दादागिरी दहशतवाद चालू आहे. त्यांना सांगू इच्छितो सामना शिवसैनिकांशी लक्षात घ्या. आणि आता शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, महाविकास आघाडी आहे. हमसे जो टकराएगा पात्रा काय होतंय ते. हे आमदार तर आता अपात्र ठरणार, सर्वोच्च न्यायालयाला घरी बसवणार आहे. नंतर जनता आहे बसवायला, तुम्ही स्वस्त बसणार आता. अरे शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही 50 खोक्यात विकला गेलात. हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खुपसलेला खंजीर विट्याची जनता विसरणार नाही. पाहुणा मी इथे परत येणार आहे एकदा. आज थोडी मला घाई आहे, पण हा विट्याचा कार्यक्रम मी खास ठरवायला सांगितला जिल्हा प्रमुखांना की विटे मार्गे पुढे जाऊ, विट नाही तर दगड तरी मारू. त्यांनाही भाषा कळते. असू द्या,
आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या, आणि बाळासाहेब ठाकरे पाहतायत काय चाललंय इथे। छत्रपती शिवाजी महाराज माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, अभिमान दिला, अस्मिता दिली, आणि त्याच्याशी बेईमानी करणारा कोणी असो त्याला सोडायचं नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।